नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज माझ्या समोर आहे ते मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सुधाकर सोनावणे साहेब या ठिकाणी जे त्यांचा जो जो मतदारसंघ आहे म्हणजे जो वार्ड आहे प्रभाग आहे तो स्लम एरियाचा आहे आणि तिथून ते अनेक वर्षे या ठिकाणी एक नगरसेवक म्हणून ते काम करत आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते माझे महापौरसुद्धा झालेले होते आणि हे करत असताना माझा मतदार मला जे मतदान करतात त्या मतदारांना जे काय द्यायचं आहे वॉटर गटर मीटर ह्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन त्या मतदारांच्या विद्यार्थ्यांचं भविष्य बघण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी या स्लम एरियामध्ये अध्यावत, अध्यावत अशी एक शाळा स्थापन केलेली आहे आणि त्या शाळेचं नाव आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज आज अनेक वर्ष या ठिकाणी ही शाळा आणि अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत आणि महाराष्ट्र रा शासनाने एक घोषणा केलेली होती मुख्यमंत्री माझी शाळा लाडकी शाळा असं एक संकल्पना राबवलेली यामध्ये त्यांनी स्पर्धा आयोजित केलेल्या आणि या स्पर्धेमध्ये अठ्ठ्याण्णव हजार शाळा सहभागी झालेल्या होत्या आणि या अठ्ठ्याण्णव हजार शाळेच्या माध्यमातून या शाळेला दुसरा क्रमांक मिळाला आहे आणि याच्या मागचं श्रेय याच्या या मागचा जो काय परिश्रम आहेत सर काय सांगाल की ह्या सगळ्या बाबतीत हा जो पुरस्कार मिळाला आहे तुम्हाला काय वाटतं नाही खरं तर आम्ही कुठलंही काम पुरस्कारासाठी कधी केलंच नाही एक ध्येय घेऊन दोन हजार दोन साली राजाशी शाहू महाराज विद्यालयाची स्थापना ही कातकरी पाड्याच्या छोट्या जागेमध्ये झाली आणि जसजशी जागा कमी पडायला लागली त्यामुळे आंबेडकर नगरमध्ये असलेल्या त्या भूखंडावर त्यावेळेचे तात्कालीन आयुक्त सुनील सोनी यांच्या माध्यमातून शाळेच्या इमारतीला बांधकाम केलं आणि पुढे जाऊन ती शाळा दोन हजार सहा साली कातकरीपाड्यातनं आंबेडकर नगरमध्ये आली सातत्यपूर्ण प्रयत्नातनं आम्ही ह्या ठिकाणी नवनवीन प्रयोग करत गेलो नवनवीन नुण प्रयोगामध्ये जसजसं मला ह्या विभागामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली मग त्याच्यातलं पहिलं जे होतं ते समाजकल्याण सभापती झाल्यामुळे मला विशेष घटकासाठी काम करायला मिळालं आणि त्या डफ अँड डम मुलांसाठी आपण पहिली शाळा दोन हजार सात साली इथे सुरू केली ती म्हणजे आज ई टी सी म्हणून भारतामध्ये प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर दोन हजार दहा साली आपल्याला शिक्षण सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि शाळेच्या विजननुसार आपण हे शाळेचं जे धोरण आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं हे राबवण्याचा प्रयत्न केला हे जरी संपूर्ण नव्याबरमध्ये राबवत असलो तरी आपण आपल्या विभागामध्ये कष्टकऱ्यांची जी मुलं आहेत ही मुलं कुठेतरी ह्या स्पर्धेत टिकली पाहिजे आणि त्याच्यासाठी फक्त आपण पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही तर त्यांना खेळ आहे सांस्कृतिक आहे क्रीडा ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना प्रावीण्य मिळावं याच्यासाठी प्रयत्न केला आणि मग आम्ही ती संकल्पना पुढे आणली पे बॅक टू सोसायटी आणि ह्या पे बॅक टू सोसायटीच्या माध्यमातून आम्हाला क्रीडा विभागातनं जी लोकं स्पोर्ट्स कोट्यातनं नोकरीला लागलेली आहे त्याच्यापैकी जसं प्रताप शेलारचं नाव या ठिकाणी घेता येईल त्यांनी इथे येऊन मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही जवळजवळ जो शंभर दीडशे दोनशे अशा प्रकारचे स्पोर्ट्स कोठा ह्या मुलांना लागू झालेला आहे आमच्याकडे भरत पुरस्कार असेल एकलव्य पुरस्कार असेल वेगवेगळे राष्ट्रीय पुरस्कार ह्या शाळेला मिळाले स्वच्छतेचा रा राष्ट्रीय पुरस्कार आम्हाला प्रकाशजी जावडेकर साहेबांच्या हस्ते दोन हजार सोळाला अ... दोन हजार सोळा साली आम्हाला तो दिल्लीला मिळाला मी वेगवेगळे वेग पुरस्कार मिळाले आता ही जी स्पर्धा आहे माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री शाळा ही शाळा हा पुरस्कार मागच्या वर्षी आम्हाला ठाणे जिल्ह्याची पहिल्या नंबरची शाळा म्हणून पुरस्कार मिळाला होता त्याच्या अगोदर आम्हाला पाच वर्षापूर्वी पी एम श्री प्रधानमंत्री स्कूल राइजिंग फॉर इंडिया ही आ, याने आम्ही घोषित झालो हे आता प्रधानमंत्री शाळा म्हणून आमची शाहू महाराज विद्यालय आहे आणि ह्या वर्षाचा जो आहे तर तो स्पर्धेमध्ये आम्हाला जरी राज राज्यामध्ये द्वितीय नंबर असला तरी नंबरसाठी आम्ही कधीच के काम केलेलं नाही आहे नंबर एक असो दोन असो किंवा कुठलाही असो आम्ही काम करतो आहे हे या ठिकाणी एक परिवर्तनाची खूप मोठी चळवळ आम्ही या ठिकाणी उभी करतो आहे आणि म्हणून आमचं घोषवाक्य आहे हो हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे आम्हाला माणूस समृद्ध करायचा आहे आणि ज्यावेळेस माणूस नागरिक समृद्ध होईल त्यावेळेस आमचा देश बलशाली होईल समृद्ध होईल आणि म्हणून भारत बलशाली करण्यासाठी आम्ही ह्या घोषवाक्यावर काम करतो आहे आणि त्या घोषवाक्याचं फलित म्हणून आज आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे याच्या पा पाठीमागे राबणारे पडद्यामागचे जे हात आहेत ते जरी या ठिकाणी लोकांना दिसत नसले तर अखंड शाहू महाराज परिवार जो आहे हा एक परिवार आहे एक संघ परिवार आहे आणि शाहू महाराजातनं वेगळं झालेलं मान्यवर कांशीराम हिंदी विद्यालय ते ह्या परिवाराचा भाग आहे ए टी सी ह्या परिवाराचा भाग आहे त्यामुळे ह्या तिन्ही संस्था ह्या निश्चितपणे महानगरपालिकेच्या शिरपेचामध्ये नेहमीच मानाचा तुरा रोवण्याचं काम करतायत पुढे भविष्यात करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे मी संपूर्ण आमच्या सगळ्या शिलेदारांचं सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो प्रबोधन दिशा न्यूजच्या माध्यमातून आपण आमच्या ह्या कार्याची दखल घेत आहे आणि ही दखल घेत आपण या ठिकाणी आलात आनंद व्यक्त केला त्याबद्दल प्रबोधन दिशा न्यूजचं देखील मनपूर्वक आभार मानतो तमाम नवी मुंबईकरांचं प्रशासनाचं मी मनपूर्वक आभार मानतो